वातावरण आहे, ढग जमून आलेले आहेत आभाळामध्ये। पावसाचं वातावरण आहे खरं, पण धोधो पाऊस पडेल असं काय वाटत नाहीये। बट लेट अस सी, आपण चाललोत आहे खरं। हॅलो, हाय, नमस्कार मित्रांनो, मी संजय जोशी, वेलकम टू माय चॅनल गो टू टुरिंग। मित्रांनो, मी तुम्हाला आज जर्मनीमधल्या कलोन शहरातील लिंडेलथल टिअर पार्कला घेऊन चाललेलो आहे। आपण आता ऑलमोस्ट त्या ठिकाणी पोहोचलेलो आहोत। तर टिअर म्हणजे इट रेफर्स टू डिअर, म्हणजे हरणा। तर हे इथं हरणांचं सँक्चुरी आहे, इथंही वर्ल्ड वाईड सँक्चुरी आहे। तर आपण चला आपण जाऊन बघूयात आतमध्ये। मित्रांनो, इथं ही कलोन सिटीची सिटी टूरची इथं बस आलेली दिसते। ही डबल डेकर बस आहे बघा। मी तुम्हाला मागच्या काही व्हिडिओमध्ये सांगितलं होतं हाफ ऑन हाफ ऑफ बसेस असतात, ते बघा इथं लिहिलेलं आहे। हाफ ऑन हाफ ऑफ म्हणजे ज्या बसेस असतात त्याच्यावर तुम्ही ठिकठिकाणी तुम्हाला ज्या ठिकाणी पाहिजे ठिकाणी उतरू शकतात, पाहिजे ठिकाणी चढू शकता आणि तुम्हाला पाहिजे ठिकाणी प्रवास करू शकता तुम्ही पूर्ण सिटीमध्ये। चला आता आपण डायरेक्टली आतमध्ये जाऊयात। आपल्याला अगदी सुरुवातीपासूनच इकडे हे प्राणी दिसायला लागतात। मित्रांनो, तो पलीकडे हरणं दिसत आहेत बघा लांब, आणि या इथं मेंढ्या आहेत। इथं बऱ्याच प्रकारचे इथं प्राणी या झूमध्ये आहेत बरं का। आम्ही गेल्यावेळी चाललो होतो, इथं शेळ्या मेंढ्या गाढवसुद्धा होतं, कारण इथं जर्मनीमध्ये कोणाला गाढव व्हायचं माहीत नसावं आणि बघायला मिळत असेल तर गाढवसुद्धा होतं। मित्रांनो, 2020 सुद्धा मी इथं येऊन गेलो होतो, त्यावेळेस आम्हाला जे प्राणी दिसले होते एस्पेशली या काळवीट वगैरे, तर त्याचे इथे आम्ही फोटो व्हिडिओज या व्हिडिओमध्ये इन्कॉर्पोरेट करतो आहे। कारण आत्ता ते दिसत नाहीत, कारण 2-3 दिवस असून इथे पाऊस पडतो आहे, त्यामुळे ते त्यांच्या नॅचरल हॅबिटॅटमध्ये आतमध्ये जंगलात जाऊन बसलेले दिसत आहेत। तर तुम्हाला बघता येऊन इथं मी इन्कॉर्पोरेट केलेले आहे। मनुष्य प्राण्याला एक सवय असते की कुठेही अभयारण्यामध्ये गेला किंवा जंगलात गेला तर माकडांना काहीतरी खाऊ घालतील, झूमध्ये गेले काहीतरी खाऊ घालतील, तर तसंच तुम्ही इथे देखील प्राण्यांना खाऊ घालू शकतात। पण तुम्ही तुमच्याकडचा खाऊ नाही तर त्या प्राण्यांचा जो खाऊ आहे तो या ठिकाणी विकत मिळतो आणि तो त्या पद्धतीने त्या प्राण्यांना तुम्हाला खाऊ घालायचा असतो आणि त्यासाठी तुम्हाला इथं पैसे पे करावे लागतात, तो खाऊ तुम्हाला विकत घ्यावा लागतो। हे बघा, हे इथं दॅट्स वाईल्ड फॉडर आहे। हे बघा मित्रांनो, याच्यामध्ये आतमध्ये तुम्हाला ते त्यांचं ॲनिमलचं फूड दिसतं आहे आणि इथून ते फूड इथून डिस्पेन्स होतं ग्लासमध्ये, आणि इथं एक ग्लास इथं लावलेलं दिसत आहे तुम्हाला। त्यासाठी तुम्हाला इथे पैसे आतमध्ये टाकायचे असतात। किती? 1 युरो दिसतोय, 1 युरो म्हणजे साधारणतः 85 रुपये तुम्हाला आतमध्ये इथे टाकायचे आहेत। रे की पैसे गेले आणि फॉडरही गेलं, शेट। हे तिकडे पण बघता तुम्ही, ते प्राण्यांचे शेल्टर्स आहेत आणि इथे तुम्हाला इथं बसायला उठायला लोकांसाठी बाग केलेली आहे तिथे। तुम्हाला म्हटलं होतं ना इथे गाढव सुद्धा आहेत, तर बघा असे कधी झूमध्ये आपण गाढव पाहिले होते इंडियामध्ये? अँड दीज डोंकीज यू कॅन सी दे आर व्हेरी मच हट्टे कट्टे, लाईक आपल्याकडे जसे मरतुकडे वाटतात, ओजी वाहून ओढून बिचारे
मनाला टिकलेले असतात. हे बघा, हे किती हट्ट्या कट्ट्यात बघितलं का पटेल ते. आता इथे तुम्हाला गंमत दाखवतो, इथे काय बघा, कोंबड्यात कोंबड्या, कोंबड्या पण एकदम, त्यांना काही काम धाम काही नाही आहे, त्यामुळे एकदम खाऊन पिऊन मस्त आराम करून दष्टपुष्ट झालेले आहेत. झाड झुड 5-5 किलोची एक कोंबडी असेल. शेळ्या, बोकड, your kids are enjoying more, they are having sheer fun. हे बघा, हिरव्या रंगाचे मान असलेले हे बडक इथं तुम्हाला आपल्याकडे बघायला नाही मिळणार. मला फक्त हे युरोपमध्येच बघायला मिळेल. जर्मनी आणि स्वित्झर्लंडमध्ये पण गेल्यावेळेस गेलो होतो, त्यावेळेस पण मला बघायला मिळालं होतं इथंच.